आम आदमी पार्टीचे उमेदवार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून हे उमेदवार स्वच्छ प्रतिमेचे आणि उच्च शिक्षित असतील असं सांगण्यात आलंय. याबाबत अधिक माहिती सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. विषय मी उचलतो पण दरवेळेस माझे पत्रकार बंधू आहेत त्यांच्याकडून पण बऱ्याच वेळेस विषय असा की तुम्ही अजून इलेक्शन मध्ये कधी उतरलेले नाही किंवा काय असं रिझन आहे की एनजीओ स्टाईल मध्ये तुम्ही काम करता. लोकांकडून पण बऱ्याच वेळेस असं भूमिका यायची पण माननीय अरविंदजी केजरीवाल यांनी मध्ये सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी इलेक्शन लढवणार आहे आणि त्याच दृष्टिकोनातून सोलापुरात पण पावलं उचलले जात आहेत. सोलापूर ह्या येणाऱ्या इलेक्शन मध्ये आम आदमी पार्टी सोलापूर हे इलेक्शनच्या रिंगणामध्ये उतरेल. ठराविक जे सीट आहेत शहरी भागातले जिथं आमच्या ताकदीचा अंदाज घेऊन जिथं आमचे उमेदवार कॅपेबल असतील आणि ज्यांचं सामाजिक कार्य मोठं असतील ते शिकलेले असतील. महत्वाचं म्हणजे आपण सगळे जाणता की चार हुतात्म्यांचं हे शहर जे चार हुतात्मा वेगवेगळ्या जातीचे आहेत त्या शहरामध्ये आज जाती रंगाचं राजकारण होताना दिसत आहे. गुंडांचं प्राबल्य राजकारणामध्ये जाणवत आहे. या सगळ्यांना थांबवण्यासाठी आम आदमी पार्टी येत्या इलेक्शन मध्ये सक्षम उमेदवार देईल. इच्छुकांची यादी आम्ही पार्टीकडे पाठवलेली आहे. त्यांचे इंटरव्ह्यूज मुंबईमध्ये कम्प्लीट झालेले आहेत. लवकरच ते डिसिजन घेण्यात येईल. पत्रकार परिषदेला नासिर मंगलगिरी, इलियास शेख, इम्रान मुजावर, जाफर मदनी, बाबा सगरी, अल्ताफ शेख, अरफान इनामदार, रियाज शेख, बाबू शेख यांची उपस्थिती होती.